हॅलो फ्रेंड्स, मी आहे संगीता. संगीताज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी दर आठवड्याला नवीन नवीन चविष्ट रेसिपीज बनवत असते. तुम्हाला जर नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग, आजची रेसिपी आहे साईड डिशची, जी तुम्ही लंच आणि डिनरसोबत खाऊ शकता. पहिली रेसिपी आहे अवॅकॅडोचं सॅलड आणि दुसरी रेसिपी आहे बटाट्याची कापड. आज मी तुम्हाला अवॅकॅडो सॅलडची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, अवॅकॅडो घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि मीठ घेतलेलं आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा गर काढून घेतलेला आहे अवॅकॅडोचा. आता चांगला स्मॅश करून घ्यायचा. अवॅकॅडोचा गर आता स्मॅश करून घेतलेला आहे. याच्यामध्ये हा टोमॅटो घालायचा. तुम्ही हा नुसता सुद्धा खाऊ शकता. याच्यामध्ये लिंबाचा रस, मीठ घालून असं सुद्धा खायला खूप छान लागतं. आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालते, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि लिंबाचा रस. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेवताना साईड डिश म्हणून खूप छान लागते. जेवताना सॅलड म्हणून खूप छान लागते आणि तुम्ही नुसतं ब्रेडला सुद्धा लावून असंच खाऊ शकता. ज्यांना हे सॅलड तिखट हवं असेल त्यांनी लाल मिरचीची फोडणी करून ह्याच्यावर घालून घ्यायची. मला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत, तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आज मी तुम्हाला बटाट्याची कापड कशी करायची ती दाखवणार. बटाटे उकडून घेतलेले आहेत, हा बारीक रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ घातलेलं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, आपल्या चवीनुसार कमी जास्त तिखट मीठ घालून घ्यायचं. बटाट्याची सालं काढून घ्यायची. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये जाड बारीक कट करून घ्यायचं. साईड डिश म्हणून पण चांगली लागते. रव्यामध्ये चांगलं घोळून दोन्ही साईडनी तेल सोडून चांगलं वर खाली फ्राय करून घ्यायचं. वरून तेल सोडायचं. तुम्ही अजून कोणकोणत्या प्रकारची कापं करतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची कापं बघायला आवडेल तेही सांगा, म्हणजे मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करेन. ते फ्राय झालेत का बघून बाजू परतून घ्यायची. चांगले फ्राय झालेले आहेत असेच सगळे परतून घ्यायचे आणि दुसरी साईड पण चांगली भाजून घ्यायची. आता ही बटाट्याची कापड तयार आहेत. खात्रा, खुशरा, आनंदीरा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी जर बघायची असेल तरी सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.